अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन जामनेर शहरात साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने पक्षाचा 22वा वर्धापन दिनानिमित्त जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा नेते संजय गरुड, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, उपजिल्हाध्यक्ष विलास राजपूत, डॉक्टर जीवन पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील, माधव चव्हाण, शहर अध्यक्ष पप्पू पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 10 जून हा राष्ट्रवादी पक्षाचा एक आनंदाचा दिवस, हा वाढदिवस, वर्धापन दिवस, या देशाचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे सर्वे सर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली 99 हा पक्ष स्थापन झाला। बोलता बोलता 22 वर्ष झाले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली, आणि विविध नेते, माननीय आमदार अजितदादा असतील, माननीय आमदार जयंतराव असतील, माननीय आमदार छगनराव भुजबळ साहेब असतील, माननीय आमदार वळसे पाटील साहेब असतील, माननीय आमदार नवाब मलिक असतील, माननीय आमदार राजेशजी टोपे असतील, माननीय आमदार शिंगणे राजेंद्र शिंगणे साहेब असतील, माननीय आमदार धनंजयजी मुंडे असतील, विविध मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अतिशय बळकट होतो आहे। आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या सूचना केल्या की आज वृक्षारोपण करा आणि झेंडावंदन करून वृक्षारोपण करा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये जाऊन, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांना फळवाटप करा, तर आम्ही हे 2 कार्यक्रम करू शकलो। पण जामनेरचं दुर्भाग्य असं आहे की सामान्य रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे डॉक्टर लोक व इतरही आम्हाला बोलले की ते पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे इथे वृक्ष लागवड होऊ शकत नाही। वृक्ष लागवड आम्हाला मुनगंटीवर साहेबांसारखी करायची नाही, कागदोपत्री ती कुठे दाखवायचे, त्यातले जगले किती तर राहिले किती, त्यामुळे आम्ही वृक्ष वाटपाच्या कार्यक्रमाला हो दिला, करू शकलो नाही पाण्याअभावी। हे आमचं एक खंत मनात आहे, पण आज आम्ही कुठे ना कुठे वृक्षारोपणचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही। पक्षाचे आदेश, पक्षाचा विचार, साहेबांनी दिलेली दिशा, विविध नेत्यांनी दिलेली दिशा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, सर्व धर्म समभावाचा विचार आणि राष्ट्रवादीनी व नेत्यांनी केलेली कामगिरी घराघरापर्यंत, सामान्य कार्यकर्त्यापर्यंत, समाजातल्या रंजलेल्या गांजलेल्या घटकांसाठी सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे, तो विचार आणि केलेले कामं आपण आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वर्धापन दिनाच्या दिवशी शपथपूर्वक घरोघरी विचार आणि आचार आणि केलेली कामगिरीचा उद्धार आणि उच्चार करावा, ही मी सर्व नेत्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय राष्ट्रवादी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। शरद पवार साहब, तू मागे वळो, हम तुम्हारे साथ है। 1 2 3 4 राष्ट्रवादी का नेतेकार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।